উদ্ধবজি, তুমি কংগ্রেস, রাষ্ট্রবাদী আর সমাজবাদী यांच्याशी युती करून वैचारिक लोचा तर केलाच आहे, त्याही पुढे पोटनिवडणुकीत तुम्ही गेलात आणि लाल बावट्याबरोबर सुद्धा, कम्युनिस्टांबरोबर सुद्धा तुम्ही समर्थन मागितलं, तुमचा प्रश्न अलाइड आहे. पण आता मुंबई महापालिका निवडणुकीत पराभव समोर दिसू लागल्यावर तुम्ही समाजा समाजातल्या विभागण्या का करताय? धर्म आणि समाज, धर्म आणि जात याची पेरणी का करताय? का गरज लागली तुम्हाला? भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्ट आहे, ना जात पर ना धर्म पर किए हुए विकास के काम पर आम्ही मतांची बेगमी करू. उद्धवजी, तुम्हाला आमचा सवाल आहे, मराठी मुस्लिम तुम्ही मांडणी करताय, मग मराठी जैनशी तुमचं वैर का? मराठी गुजरातींच्या विरोधात तुम्ही का बोलता? मराठी उत्तर भारतीय तुम्हाला का चालत नाही? मराठी मुस्लिम तुम्हाला चालतो त्यांची बेगमी करता, तर मराठी हिंदू या विषयाला फारकत का घेताय? केवळ मतांसाठी ना? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागेल. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीची तर भूमिका मराठी मुंबई करायची आहे. ना जाती, ना धर्म, ना भाषा, ना भेद. जो मुंबईतला आहे तो मुंबईकर आणि मराठी तर आमचाच. आणि म्हणून येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना मराठी आणि मुस्लिम घेऊन, ज्याला मराठी भुलणार नाहीत आणि मुस्लिमही फसणार नाहीत, आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टी मराठी मुंबईकर घेऊन 22 ऑक्टोबरच्या सामन्यातला नवीन सामना आता समोर येतोय, हे आज आम्हाला मुंबईकरांसमोर मांडायचं आहे. का उद्धवजी असा प्रयत्न करायला लागतोय तुम्हाला की कसाबला मराठी सदरावा पायजमा तुम्ही घालणार आहात का? उद्याचे गंभीर प्रश्न या पद्धतीच्या बेगमीच्या मतांवर तुम्ही घेतलेत तर मुंबईकरांसमोर येणार आहेत, त्याची उत्तर तुम्ही तुमच्याकडनं आजच आम्ही मागतो आहोत. एक मोहम्मद अली रोड आणि एक मालवणी, यात ना कधी बुलडोजर चालत ना कारवाई होत, हे तर मुंबईकर पाहतोय. आता 437 स्क्वेअर किलोमीटरच्या संपूर्ण मुंबईत किती मोहम्मद अली रोड आणि मालवणी पॅटर्न तुम्ही करणार आहात? आम्ही न्यायिक नागरिक व्यवस्थांच्या अँगलने विचारतोय, धर्माच्या विरोधात आम्ही नाही. मग मालवणी आणि मोहम्मद अली रोडचे पॅटर्न आता पार्ला, बोरवली, कांदिवली, गिरगाव, प्रभादेवी, माहीम, भांडू, पिक्रोळी, सायन किती ठिकाणी होणार? कारण तुमची बेगमी मराठी मुस्लिम या विषयावर तुम्ही मांडताय. अगोदरच मुंबई त्रस्त आहे, मुंबईकर त्रस्त आहे. अनधिकृत बांधकामाचं पेव तुमच्या राज्यात उद्धवजी तुम्ही थांबवू शकला नाहीत. आता हे नवीन पेव गल्लोगल्ली, चाळी, सोसायट्या, इमारती यांच्या तोंडावर येणार आहे का? कारण तुम्ही मतांची बेगमी त्यावर करता, याचा अर्थ कारवाई करणारच नाहीत. दुपारच्या आणि रात्रीच्या झोपेपासून मुंबईकर आणि वरिष्ठ नागरिक वंचित आहे. कर्णकर्कश बाईक चालवणारे विशिष्ट समाजाचे, विशिष्ट भागातले, त्यांच्याच मतांवर तुम्ही बेगमी करतात. मुंबईकरांचा निद्रानाश करण्याचा उद्याचा घाट या तुमच्या बेगमीमध्ये आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसं सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।